नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं सहर्ष स्वागत। मी महादेव वगमारे, मावळ तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील नवला कोंबरे ग्रामपंचायत हद्दीमध्ये अनाधिकृतपणे या ठिकाणी टायर कंपनीमधनं प्रदूषण होतं। या ठिकाणी टायर जाळल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये टायरमधील तारा आहेत। त्याचबरोबर एकीकडे सरकार सांगतं की वृक्षतोड थांबवा, पण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वृक्षतोड करून लाकडं आहेत, ही लाकडं त्या बॉयलरमध्ये टाकली जातात, त्यामुळं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतो आहे। परिसरातली झाडं काळवणलेली आहेत, नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे, मोठ्या प्रमाणात टायरचे ढीग लागलेले आहेत। आणि पहिल्या पावसाळ्यामध्ये इथल्या परिसरामध्ये पूर्ण हे कार्बनचे बॉक्स ठेवलेले आहेत, त्यामधनं हे कार्बनचे बॉक्स परिसरात पसरत असल्यामुळे जनावरं आणि माणसाचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। तर नवला कोंबरे ग्रामपंचायत हद्दीतील महिला ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा नेला होता, आणि हा मोर्चा नेहून ग्रामसेवक जे आहेत, पुन्हा त्या सरपंच आहेत, यांना सांगितलं ही कंपनी लवकरात लवकर बंद करण्यात यावी। तर काही नागरिक आहेत, आम्ही त्या नागरिकाकडनं जाणून घेणार आहोत की या परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। काय नाव तुमचं आणि काय सांगाल? बाजाबाई सोपान पडवळ। इथं आमची शेती आहे, जवळच विहिरी आहेत, विहिरींचं पाणी काळवच आहे, शेतीतली पिकं चांगली येत नाही, सगळी पिकं दूषित होत्यात। आमाला त्या धुराने वासाने जीव कोंडतो, शेतीत काम करायला आलो अख्खे आम्ही काळेबंगर होतो, याच्यापासून आम्हाला त्रास होतो, आमच्या जनावरांना त्रास होतो, शेतीला त्रास होतो। मग ही कंपनी इथं नाही पाहिजे, ही कंपनी बंद झालीच पाहिजे। तर ही कंपनी बंद व्हावी या परिसरातील नागरिक आणि रहिवाशांची आणि शेतकऱ्यांची मागणी आहे। काय नाव तुमचं आणि काय सांगाल? इथं आल्यानंतर काय अनुभव होता तुमचा? काय नाव? सुरेखा मोहन वायकर। आमची इथं शेती आहे, पाणी विहिरीचं पाणी ते अख्खं खराब होतं, लहान मुलांना त्रास होतोय, माणसांनाही त्रास होतो, त्याच्यासाठी ही कंपनी बंद झालीच पाहिजे। काय नाव आणि काय सांग? काय नाव तुमचं आणि कंपनीबद्दल काय सांग? मी दीपाली कदम आहे। इथं सर्वांना जास्त करून खोकल्याचा जास्त त्रास झालेला आहे, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व आजारी पडत आहेत या कंपनीमुळे, आणि रात्रीनंतर ह्या कंपनीचा धूर येतो, रात्रीनंतर अपरात्री वास यायला लागतो, आणि त्याने सर्वांना नागरिकांना त्रास होतोय, त्यामुळे ही कंपनी इथं नकोय। प्रदूषण मंडळ नाही त्या ठिकाणी जाऊन प्रदूषण होतोय आणि कारवाईचा बडगा दाखवला जातो, पण प्रदूषण मंडळाला ह्या कंपनी दिसत नाही का? जो या ठिकाणची जी धुराडी आहे, कंपनी सुरू झाल्यानंतर रात्रंदिवस धुरांमुळं इथला परिसर एकदम झाडं काळवणलेली आहेत। आता या ठिकाणी हे बाबळीचं झाड आहे, पण ह्या कार्बनमुळं हे झाड पण काळवणलेलं आहे। बरेचसे नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत। काय नाव तुमचं आणि काय सांगा? मी वैशाल लालगे। या कंपनीमुळे ना गावातल्या लोकांना जरा श्वास घ्यायला पण त्रास होतो, आणि रात्रीचे असं वाटतं का गॅस फुटलाय का काय घरोघर। सांगा तुमचं नाव काय आणि काय सांगा? सवालका बाळू बदले, नवलं कुंभरे सरपंच। सरपंच म्हणून मी एवढं सांगते की कंपनी तयार झाली ही 5 वर्षापूर्वी झालेली आहे, आणि आता चुकून न चुकीने आमच्याकडून NOC गेल्याबद्दल त्यांनी नुसतं NOC नाव सांगून हे सगळं काम चुकीचं करतात येते, आणि ते प्रदूषण जास्त वाढल्यामुळं पूर्ण लोकांना हे त्याचा त्रास होतो आहे, पण त्या त्रासानुसार आम्ही पण प्रोसेस केलेली आहे, पोलीस स्टेशनला गेलेलो आहे, पोलीस स्टेशनवरून आम्ही प्रदूषण महामंडळांना गेलेलो आहे, तिथं पण पत्र दिलेलं आहे, पूर्ण पत्र आमच्याकडे आहे, पण आज तिथं कुठलंच काही आहे, कारवाई होत नाही आहे, आणि तो झालाच पाहिजे नाही, आणि कंपनीही बंद झालीच पाहिजे। काय नाव तुमचं, काय सांगाल कंपनीबद्दल? मी सविता रामनाथ बदाले, माजी सरपंच। ह्या कंपनीमुळे अतिशय वायू म्हणजे खूप दुर्गंधी निर्माण होते, आणि ह्यानी गावातील ग्रामस्थांना लहान मुलांना खूप त्रास होतो, आणि ही NOC माझ्याकडनं फसवणूक करून घेतलेली आहे। ही NOC त्यांनी C6 एंटरप्राइजेस या नावाने माझ्याकडनं घेतली, पण त्यांनी त्याचा इथे गैरवापर करून हे प्रोडक्ट त्यांनी इथं चालू केलेलं आहे। मी त्यांना एकच विनंती करते की ही कंपनी लवकरात लवकर बंद व्हावी। काय नाव तुमचं, काय सांगाल? माझं नाव चैताली पांडुरंग कोयते, नवला कुंबरे। मी पण सरपंच होते, माजी सरपंच आहे। ह्या कंपनीतून जो रात्रीचा काळा धूर येतो आहे, आणि त्या इथली आजूबाजूचा पण परिसर त्याने पूर्ण काळा झालेला आहे, लोकांना तर त्याचा त्रास होतोच आहे, पण म्हणजे वायू प्रदूषण पण होत आहे, आणि आमची घरं पण इथली आसपासची घरं पण आता काळी काळी पडत चाललेली आहेत, त्याच्यामुळे ही कंपनी आता बंद झालीच पाहिजे।
तर या ठिकाणी काय नाव तुमचं आणि काय सांगाल? मी अतुल शेटे. मगाशी सांगितल्याप्रमाणे C6 एंटरप्राइजेस जी NOC होती, ती NOC ब्लॅक लॉयन बदलवाडी या ठिकाणी आहे, त्या कंपनीसाठी NOC दिली होती. या टायर कंपनीबद्दल NOCची मला काय माहिती नाही, आणि या कंपनीला NOC दिली ती कशी आली काय आली त्याबद्दल मला काय माहिती नाही. ती C6 कंपनी C6 एंटरप्राइजेस ची जी NOC होती ती ब्लॅक लॉयनसाठी दिली होती, ह्या कंपनीचं मला काय माहिती नाही. तर बरेचसे ग्रामस्थ या ठिकाणी येऊन बसलेले आहेत आणि त्यांची एकच मागणी आहे की ही कंपनी लवकरात लवकर बंद झाली पाहिजे. काय सांगाल? नमस्कार, मी दीक्षा विश्वास ढोले, मी आमच्या महिला वतीने बोलते की आता मॅडम सरपंच मॅडम बोलल्या की नाही का आपल्या प्रदूषण मंडळातून ते व्हिजिट घ्यायला येणार आहे, पण आमचं एवढं एकच म्हणणं आहे की व्हिजिट आले ना सोमवारी येणार आहेत ना, पण सोमवारपर्यंत आम्हाला ही कंपनी बंदच झाली पाहिजे. सोमवारच्या नंतरसुद्धा ही कंपनी चालू झाली नाही पाहिजे. आमची फक्त एवढी एकच विनंती आमच्या मुलांना किंवा आम्हाला कोणालाही त्रास झाला नाही पाहिजे ह्या कंपनीबाबत. आणि काय सांगाल? मी शिल्पा राजू पडवळ. माझं असं म्हणणं आहे की जी झाडं तोडावी नाहीत ती झाडं तोडली जातात, आंब्याची चिंचाची वगैरे, आणि त्याची झाडांवर परिणाम होतो आहे, कमी होतात आणि प्रदूषणाम होतात. आणि आम्ही इथं जवळ राहत होतो तेव्हा आम्हालाही खूप त्रास होत होता. असं रात्रीचं हे पेटवलं जातं आणि याचा इतका घाण वास सुटतो की जीव गुदमरल्यासारखा होतो. अक्षरशः घरात बसवत पण नाही आणि बाहेर पण येवत नाही, एवढा घाण वास सुटतो या कंपनीमुळं. त्यामुळं ही कंपनी बंद झालीच पाहिजे आणि ही कंपनी बंद राहायलाच पाहिजे. जोपर्यंत याच्यावर काही निकाल होत नाही तोपर्यंत पण ही कंपनी बंद राहिली पाहिजे आणि त्याच्यानंतरही ही कंपनी बंद झालीच पाहिजे. काय नाव तुमचं आणि काय सांगा? मी वाळू बारकू पडवळ नवला कुंभरेचा रहिवासी असून या कंपनीचं एवढं वाईट वास येतो इथल्या राहणाऱ्या लोकांना, एवढा त्याचा परिणाम होतो वाईट. पण ही कंपनी लवकरात लवकर जेवढी बंद करसान तुम्ही तेवढं चांगलंच आहे. आणि काय सांगाल? संग्राम अशोकत माझं नाव आहे. सर्वसामान्य माणसाला साधं फोडलाय संघायचं म्हणलं तरी 10-15 प्रवेशकरच्या परवानग्या घ्याव्या लागतात, आणि हे असल्या पैशाच्या श्रीमंतीचा माझ असलेल्या लोकांना कुठलीही परमिशन नसताना डुप्लिकेट NOC असताना परमिशन प्रदूषण नियंत्रण महामंडळ देत आहे आणि हे सगळे असे उद्योग चालते. आता एका टायरमध्ये किती किलो तार निघत असेल, जास्तीत जास्त 2-3 किलो तार निघत असेल. आता ताराचा ढीग बघा केवढा आहे, त्याच्यानंतर एका टायरमधनं किती पावडर निघत असेल, ते पावडर बघा, ती पावडर पण विकली जाते. ही टायरची पावडर आहे आणि तेल एका टायरपासून तेल काढून म्हणजे काहीच वेस्टेज त्यांचं नाही आहे. तेल पण विकलं जाते, पावडर पण विकली जाते आणि तार पण विकली जाते आहे. आणि ह्या तारचं जर एवढा ढीग लागत असेल तर आणि किती टायर झाले असतील याचा विचार करा. आणि ही कंपनी लवकरात लवकर बंद झाली पाहिजे अशी ग्रामस्थांच्या वतीने मी विनंती करतो.